ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी द व्हॉइसला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी द व्हॉइसला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. नागपूर महानगरपालिका आरोग्य विभागातर्फे आज 26 ऑक्टोबर रोजी जगदीशनगर समाज भवन येथे निःशुल्क रोग तपासणी आणि उपचार शिबिराचं आयोजन महापौर दयाशंकर तिवारी यांच्या सहकार्याने आज नागपुरात 26 ऑक्टोबर रोजी जगदीशनगर समाज भवन येथे नागपूर महानगरपालिका आरोग्य विभागातर्फे नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र हजारी पहाड यांच्या वतीनं राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान अंतर्गत बाह्य संपर्क आरोग्य शिबिर घेण्यात आलंय. या शिबिरामध्ये माजी महापौर तसंच प्रभाग 12 नगरसेविका माया इवनाते आणि नगरसेवक विक्रम गालवंबशी तसेच काँग्रेस पक्षाचे प्रभाग 12 नगरसेवक हरीश गालवंबशी उपस्थित होते. पश्चिम नागपूर या भागात प्रभाग 12 या ठिकाणी आज आरोग्य शिबिर आयोजित केलेले आहे. आपल्यासोबत थेट या ठिकाणी या प्रभागातील नगरसेवक भाजपचे विक्रमजी गोलबंसी आपल्यासोबत जोडलेले आहे. साहेब, काय सांगाल आज आपण या ठिकाणी शिबिराचे आयोजन केले, किती लोकांना याचा लाभ मिळणार आणि किती लोकांनी आतापर्यंत याचा लाभ घेतलेला आहे? आपण बघू शकता आता एक तासापासून हा शिबिर चालू आहे. मोठ्या प्रमाणात नागरिकांनी येऊन इथे लाभ घेतलेला आहे आणि नागरिकांचे येणे जाणे चालूच आहे. हे जे शिबिर आहे ते नागरिकांसाठी जे नागपूर महानगरपालिकेची योजना आहेत ते मोफत जे नागरिकांसाठी मोफत रक्त तपासणी आहेत, शुगर तपासणी आहेत, ब्लड तपासणी, BP आणि थायरॉईडसारखे आणि ECG आपण बघू शकता इथे लाईन लागलेली आहे. अनेक प्रकारची योजना आणि जे उपचार नागपूर महानगरपालिकेतर्फे नागरिकांसाठी आहे ते आता येथे नागरिकांना मिळत आहे आणि नागरिकांची जे उपाययोजना नागरिकांना करण्यात यावी याकरिता हे आयोजन केलेले आहेत आणि नागरिकांना फायदा व्हायला पाहिजे, त्यांचे उपचार व्हायला पाहिजे म्हणून. साहेब, आपण करोना काळात पण अनेक लोकांना मदत केली, याचा अनुभव कसा आपल्याला वाटला? म्हणजे ज्या प्रकारे तुम्ही अगदी कमी वेळ तुम्हाला मिळाला आणि तुम्ही लोकांची कशा प्रकारे मदत केली करोना काळात, दोन तुम्ही काय सांगता? आनंद येतो नागरिकांच्या सेवा करण्यामध्ये, जे आनंद मिळते ते मला वडिलोपार्जित आहे. सेवा करण्याचा अनुभव लहानपणापासून मला मिळालेला आहे. वडिलांच्या सोबत ते जे काम सांगत होते ते मी करत होतो लहानपणापासून, तर एक सवय आहे, आनंद येतो. जितका करण्याची माझी क्षमता आहे मी पूर्ण प्रयत्न करत आहे. माझ्या प्रभागातील जनतेला मी माझ्या वडिलांची आठवण म्हणून काहीतरी वेगळं करून बघ छान वाटतं. जगदीशजी गोलबंसी यांचे पुत्र विक्रमजी गोलबंसी यांच्यासोबत आज आम्ही संवाद साधलेला होता. या ठिकाणी आज आरोग्य शिबिराचे आयोजन मोठ्या प्रमाणात मोठ्या लोकांनी याचा लाभ घेतलेला आहे. आपण पाहू शकता या ठिकाणी दृश्य की लोकं रांगेने उभे आहे, सगळे मास्क वगैरे आणि सोशल डिस्टन्सचे पालन करून या ठिकाणी पूर्ण योजना सुरू आहे. धन्यवाद.